जवळपास 85 धावा, एक मोठी तगडी अशी धावसंख्या. आणि या तगड्या धावसंख्येचं संरक्षण करताना मात्र आपल्या गोलंदाजांना सराव मिळावा म्हणून पहिलं षटक जितीन नायर याच्याकडे सुपूर्ण केलं जात आहे. तर या डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज मानस याची वर्णी ही लागते. दोन प्रमुख गोलंदाज या ठिकाणी दर्शन बांदेकर व गौरेश नागवेकर गोलंदाजी करताना दिसत नाही, तर आपल्या अतिरिक्त या ठिकाणी गोलंदाजा नाते सराव देण्याच्या उद्देशानं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज करत आहेत. ग्लेन फर्नांडिस स्ट्राईकला सामना करेल. 10 धावा पहिल्या षटकाच्या सांगते करीस. ओव्हर पिच पदायचा चेंडू, ग्लेन कडनं एक तगडा असा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट क्षेत्रात षटकारासाठी होतोय. 6 धावांनी ग्लेन स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 16 धावांवर. जी जोरकस फटकेबाजी झाली त्या जोरकस फटकेबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्लेन फर्नांडिस आपले हात खोलतोय. पहिल्या चेंडूवर षटकार टोलवत मानस सारंग याचं स्वागत हे केलं जातंय 16 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 16 धावा धावफलकावर ग्लेन फर्नांडिस वैयक्तिक 6 धावांवर सामोरा करेल तो मानस याच्या गोलंदाजीचा. परत एकदा मोठा फटका सजवायचा होता चेंडू या ठिकाणी. यष्टीरक्षक शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक यांच्या मधोमध पडतोय. 20वा घेतोय. एकेर धाव ग्लेनच्या खाती सहज गत्या जमा होते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. विजयी उद्दिष्ट 85 धावांचा. 85 धावांचा पाठलाग करताना 17 धावा आतापर्यंत, म्हणजे अजूनही तब्बल 68 धावांची नितांत गरज आहे जिंकण्यासाठी. व अवघ्या 16 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका हा अभिप्रेत असेल फलंदाजांकडनं, आणि त्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत फलंदाज सोहेल खेळण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुल पदईचा फटका. चेंडू सरळ जातोय तो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात षटकारासाठी. आक्रमक फटकेबाजी सोहेलही करतोय. मोठे फटके टोलवतोय. ज्या 6 धावानं धावफलक बदलतोय तो 23 धावांवर. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी, आयोजन करतो आम्ही तो मैदान वेंगुरल्याचा. करतो स्वागत खेळाडूंचा तो मैदान वेंगुरल्याचा. करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ची ही झलक. एक नंबर गाजतो छत्रपती चषक. 23 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मानस सज्ज. लोअर फुल टॉस पदेचा चेंडू. परत एकदा एक मोठा फटका मिड विकेटच्या टप्प्यात मारला जातोय. सलग 2 चेंडूंवर 2 खणखणी षटकार. 1 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. 29 धावा धावफलकावर. उदयोन्मुख असा गोलंदाज मानस याला काहीसा कानमंत्र देताना अनुभवी खेळाडू दर्शन बांदेकर दिसतोय. कदाचित या सामन्याचा विचार तू करू नकोस, मात्र पुढील सामन्यामध्ये तुला जर सज्ज राहायचं असल्यास या ठिकाणी अचूक गोलंदाजी तुझ्याकडनं मला अपेक्षित आहेत. आणि ती अचूक गोलंदाजी तू कशा रीतीने करू शकतोस याचं काहीसं प्रशिक्षण देताना दिसतोय तो दर्शन बांदेकर. एकंदर सांघिक धावसंख्या 29 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर मैदानावर.
एका बाजूला आपण दर्शन बांदेकरची आक्रमक फटकेबाजी पाहिली आणि त्या दर्शन बांदेकरच्या तोडीस तोड अशी कामगिरी करताना या षटकामध्ये सलग चार षटकार नोंदवले जात आहेत. ते अर्थातच फलंदाज सोहेल याच्या करवी